अन्न वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या तीन मूलभूत गरजा आहेत ह्या तीन गोष्टी मिळाल्या नाहीत तर माणूस जगू शकत नाही पण मला एक सांगा आपण फक्त जगण्यासाठी का जन्माला आलो आहोत अहो मानवेतर प्राणी पण जगतातच की त्यांच्यात आणि आपल्यात काही फरक आहे का नाही माझ्या मते तीन गोष्टी आहेत ज्या आपल्यात निसर्गतःच आहेत पण त्या इतर प्राण्यांमध्ये आपल्याला अजिबात आढळून येत नाहीत त्या म्हणजे एक आपण बोलू शकतो दोन आपण विचार करू शकतो आणि तीन आपण हसू शकतो माझ्या मते तिसरं कारण लाख मोलाचं आहे क्षणभर असं समजू की पक्षी किलबिलाट करतात म्हणजे त्यांच्या त्यांच्यात ते बोलत असतील जे आपल्याला समजत नाही ते विचारही करत असतील कारण आपण बघतो पक्षांचे थवेच्या थवे एका देशातून दुसऱ्या देशात देशा वर्षाच्या विशिष्ट कालखंडातच स्थलांतर करतात चिमणी जे सुंदर आणि सुरक्षित घरटं बांधते ते पाहून तर तिच्या विचारशक्तीचा आणि कल्पनाशक्तीचा कल्पक आणि कलात्मक आविष्कार पाहून आपण थक्क होतो परंतु मला एक सांगा मनुष्य सोडून आजवर एक तरी प्राणी अथवा पक्षी हसताना कोणी पाहिला आहे का चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून आपल्याला मनुष्य जन्म लाभला आहे परमेश्वराने किंवा निसर्गाने फक्त माणसालाच हसण्याचं वरदान दिलं आहे परंतु हे लाख मुलाचं वरदान रोजच्या जगण्याच्या लढाईत आपण विसरत चाललो आहोत ही अत्यंत खेदजनक आणि दुर्दैवाची गोष्ट आहे सतत कोणत्या ना कोणत्या ताणतणावाखाली जगताना आपण आयुष्यातल्या खऱ्या आनंदाला पारखं होत चाललो आहोत जगायचं चा म्हणून कसं तरी रडत कुडत जगत आहोत या संदर्भात कवीश्रेष्ठ मंगेश पाडगावकरांच्या दोन ओळी खूप काही सांगून जातात आत आपुल्या झराव आहे निळा निळा स्वच्छंद जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद जगण्यातला आनंद संपला की आपल्यात आणि यंत्रात फरक तो काय असं कधी आहे का की तिकडून म्हशींचा एक कळप चालला आहे आणि इकडून रेड्यांचा एक कळप चालला आहे म्हशींना बघून रेडे कधी हसलेत का गाईला पाहून बैल कधी हसला आहे का मांजरेला पाहून बोका कधी हसलाय का राघूला पाहून मैना कधी हसली का मोराला पाहून लांडोर कधी हसली का जगाच्या पाठीवर जेवढे म्हणून सजीव प्राणी आहेत त्यापैकी फक्त मानव ह्या एकमेव प्राण्यालाच हसता येतं परंतु बऱ्याच वेळी मनुष्य हसतच नाही विनोद झाला तरीही हसत नाही काही काही जणांचा चेहराच असा सुटकी असतो की, की जणू काही नुकतंच त्यांच्या घरी कुणीतरी देवाघरी गेला आहे चौकोनी आणि आंबट चेहरा करून आयुष्यातील समस्या सुटत नाहीत परंतु सदैव हसरा टवटवीत प्रसन्न आणि प्रफुल्लित चेहरा ठेवला तर निश्चितपणे समस्यांची तीव्रता कमी होते रडून प्रश्न सुटत नाहीत पण हसून प्रश्न सोपे होतात रडत राहणारी माणसं आयुष्यात काहीच करू शकत नाहीत परंतु हसतमुखानं लढत राहणारी आणि परिस्थितीशी दोन हात करणारी माणसं हातावरच्या रेषासुद्धा बदलू शकतात हसणं आणि आनंदी असणं ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत किंवा ह्या दोन क्रियांचं एकमेकांशी घनिष्ठ नातं आहे जो हसतो तो आनंदी असतो आणि जो आनंदी असतो तो हसतो आनंदी असण्यामागे अनेक गोष्टी आहेत त्यापैकी एक म्हणजे हसणं